जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या टी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका चीन ची येथे होणाऱ्या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे तिच्या या कामगिरीमुळे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे त्यामुळे स्वस्तिकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सी टी महाविद्यालयात बी एम एस चे प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी दाखवत देशाचे नाव उंचाविले आहे दरम्यान तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची चीन येथील चेंगडू येथे तीस सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिच्या या यशाच्या मागे तिचे वडील आणि कोच संदीप घोष यांची मेहनत असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे भारतीय संघात निवड झाल्याबद्दल स्वस्तिकाचे सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे त्यानिमित्त तिचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोष हिचे अभिनंदन केले यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत सदस्य योगिता भगत भाजप नेते जयवंत देशमुख स्वस्तिकाचे वडील आणि कोच संदीप घोष यांच्यासह मान्यवर उपस्थित होते